नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, पीक विम्या संदर्भातील अशी महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आली आहे आणि आता शेतकऱ्यांना 100% पीक विमा मिळणार या संदर्भात राज्य सरकारने एक मोहीमसुद्धा आखली आहे. कारण की आता नुकतंच विधानसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. जर हे सरकार पुन्हा राज्यामध्ये आलं तर शेतकऱ्यांना पीक विमा संदर्भातच त्याचबरोबर आणखी काही योजना देणार असल्याचं सरकारने ठरवलं आहे. तर आता नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यावर किती टक्के रक्कम ही पडणार आहे किंवा कोणकोणत्या शेतकऱ्यांना कोणकोणत्या पिकासंदर्भात ही रक्कम मिळणार, मित्रांनो, याची अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिळालेल्या माहितीनुसार पाहणार आहे. तर आता नेमकं या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो, चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनलासुद्धा नक्कीच प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटण्यासाठी. तर मित्रांनो, आता नेमकी राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून नेमकी अशी कोणती अपडेट आली ती पाहूया आपण समोर. तर आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचं सरकारने जाहीर केलं. तर सुमारे 1.41 लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा म्हणजेच PMFBY पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याची तयारी राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीने आखली आहे. तर यावर्षी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळं पिकाचं मोठं नुकसान झालं. राज्य सरकारने ही नैसर्गिक आपत्ती म्हणूनसुद्धा घोषित केली होती. सर्व क्षेत्रामध्ये पाणी साचल्यामुळं बहुतांश उभ्या पिकाचं शेतकऱ्यांचं मोठं प्रमाणात नुकसानसुद्धा झालं होतं. तर आता राज्यभरामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा हा 100% भरला असून काही शेतकऱ्यांनी जर तक्रार दिल्या असतील तर त्या शेतकऱ्यांना रक्कमसुद्धा पडली आहे. परंतु अद्याप बरेच शेतकऱ्यांनी तक्रार दिली नव्हती आणि काही शेतकऱ्यांनी तक्रार देऊनसुद्धा त्यांना पीक विम्याची रक्कमची नुकसान मिळालं नव्हतं. तर मग आता त्या शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी असून ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधील उभ्या पिकाचं नुकसान झालं आणि त्यांनी वारंवार तक्रारीसुद्धा दिल्या आणि रक्कम मिळाली नव्हती तर त्या शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाची आणि अशी आनंदाची बातमी आहे. कारण शेतकऱ्यांना आता जर भात पीक लागवड जर केली असेल तर त्या शेतकऱ्यांना एकरी 7,000 रुपये अनुदान देण्याचा राज्य सरकारने हा विमा आखला आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल किंवा इतर कोणतं पीक असेल आणि त्यांचंसुद्धा 100%वर जर नुकसान झालं असेल तर त्यांना हेक्टरी 15,000 रुपये मत या ठिकाणी देण्याचा राज्य सरकारने निर्धार दिला आहे. तर आता नेमकं शेतकरी विमा दाव्याची आतुरतेने वाट पाहत असून अप्रत्यक्षपणे हवामानाच्या घटकामुळं यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी डिसेंबरच्या सुरवारीस ते 30 डिसेंबरपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर देऊ असा राज्य सरकारने नियमसुद्धा आखला आहे. परंतु आता नेमकं विधानसभेची निवडणूक सुरू आहे त्यामुळं राज्य सरकारने हा नियम त्या ठिकाणी ठेवला आहे किंवा नाही यावरसुद्धा शेतकऱ्यांच्या नजरा मोठ्या प्रमाणात टेकून आहे. तर मग आता शेतकरी राज्य सरकारवर या ठिकाणी विश्वास ठेवल किंवा नाही ठेवणार यावरसुद्धा काही सांगता येणार नाही. परंतु जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम येणार नाही तोपर्यंत तरी याची माहिती काही सांगता येणार नाही. परंतु मित्रांनो, आपल्याला ही जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारावर आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी बनवला आहे. तर आता नेमका या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काय वाटतं, नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. त्याचबरोबर राज्य सरकार नेहमी शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आखताना दिसत आहे, या संदर्भात तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नुकसान प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहण्यासाठी. आणि मित्रांनो, आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर एक महत्त्वाची अशी अपडेट आपण टाकत असतो त्यामुळं आपल्या व्हॉट्सअपलासुद्धा त्या ठिकाणी जॉईन करून घ्या. कारण की याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नेहमीच नवनवीन योजनेची माहिती अपडेट माहिती आपण देत असतो, त्याला नक्कीच जॉईन करून आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये सुद्धा मित्रांनो शेअर करायचा आहे जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला राज्य सरकार आणि पीक विमा याची अपडेट माहिती भेटत राहण्यासाठी.